साडेनऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कोकण रेल्वेसाठी दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही वादग्रस्त वक्तव्याबाबत भाजपनं दिली राज पुरोहित यांना कानं दाखवा नोटीस तीन दिवसात उत्तर द्यायचे निर्देश भाजपनं केली पंकजा मुंडे यांची पाठराखण खरेदी प्रक्रिया नियमानुसारच असल्याचा निर्वाळा पंकजा मुंडे यांचा राजीनामाच हवा अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा गडचिरोलीत पाच जहान नक्षलवाद्यांनी केलं पोलिसांसमोर आत्मसमर्पण उमरग्या जवळ ट्रक आणि रिक्षाच्या टकरीत दहा ठार सात जण जखमी आणि समाधानकारक पावसामुळे खरीपाच्या पेरणीला वेग उद्याही काही ठिकाणी पावसाची शक्यता नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त कोकणच्या विकासाला आम्ही प्राधान्य दिलं असून त्यासाठी कोकण करता येत्या पाच वर्षात दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं मडगाव इथं सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते कोणत्याही भागाचा विकास हा पायाभूत सोयी सुविधांवर अवलंबून असतो म्हणूनच कोकणात रेल्वेचं जाळं विमानतळ आणि बंदर विकास करण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील रेल्वे सगळ्या मागास भागांमध्ये पोहोचली पाहिजे अशीच सरकारची भूमिका असून चिपळूण कराड नगर परळी बीड वर्धा नांदेड यवतमाळ अशा अनेक ठिकाणी रेल्वेचं जाळं निर्माण करण्यात येईल बचत गटांना जिल्हावार विक्री करण्याकरता मॉल उभारण्यासाठी दीडशे कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य सरकार करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं रेल्वेच्या विकासासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात साडेआठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे तसंच या वर्षाकरता एक लाख दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं था रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कोल्हापूर वैभववाडीप्रमाणे बेळगाव सावंतवाडी या रेल्वे मार्गाची जिल्ह्याला आवश्यकता असल्याचं पालकमंत्री दीपक केसरकर यावेळी म्हणाले सिंहस्थ सिंहस्थ कुंभम्यासाठी करण्यात आलेली विकास कामं समाधानकारक असून राहिलेली अपूर्ण कामं वेळेवर पूर्ण करण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळा आढावा बैठकीत आज बोलत होते कुंभमेळ्यासाठी शासन आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करत असून या शासनानं निर्माण केलेल्या व्यवस्थेच्या माध्यमातून कुंभमेळा यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राजपुरोहित यांनी भाजपा पक्ष केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांना आज कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली या नोटिशीला त्यांना तीन दिवसात उत्तर द्यायला सांगण्यात आलं आहे असं भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलं या नोटिशीत राजपुरोहित यांची कृती पक्षाचा शिस्तभंग करणारी असल्याचं म्हटलं ठाणे जिल्ह्यातल्या भाईंदर उत्तन इथल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत भाजपा संघटन मंत्र्यांच्या बैठकीसाठी ते आले होते त्यावेळी ही माहिती त्यांनी दिली महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रचलित नियमानुसारच खरेदी विक्री केली आहे तरीही मुख्यमंत्र्यांनी याबाबत चौकशीचे चा आदेश दिले असल्यानं यातून सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण होईल असं म्हणाले भाजपची ही चिंतन बैठक नियमित स्वरूपाची असल्याचंही दानवे यांनी स्पष्ट केलं या, के या बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशीही उपस्थित होते राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत आज पुणे बेंगलुरु महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं पंकजा मुंडे यांनी शालेय वस्तूंच्या खरेदीत दोनशे सहा कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करत त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली राज्यात सत्तेत आल्यानंतर वर्षभराच्या आतच भाजपचे मंत्री आणि नेत्यांचे ने घोटाळे चर्चेत आल्यानं भाजपनं जनतेची विश्वासार्हता गमावल्याचं राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं जोपर्यंत पंकजा मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत राज्यभर आंदोलनं चालूच ठेवणार असल्याचा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं देण्यात आला राज्यात आता पावसाला चांगली सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना पिकांसाठी कर्ज उपलब्ध व्हावं याकरता आपण प्रयत्न करू असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज औरंगाबाद इथं एका पत्रकार परिषदेत सांगितलं सध्या अकरा हजार कोटी रुपयांची गरज असून त्यापैकी पाच हजार कोटी रुपये नाबाडनं दिल्याचं ते म्हणाले या पत्रकार परिषदेत पवारांनी इतर काही प्रश्नांनाही मनमोकळी उत्तरं दिली छगन भुजबळ यांच्या विरुद्धची कारवाई आकसापोटी करण्यात आल्याचं म्हणाले स्मार्ट सिटी योजनेद्वारे पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचं समजतं पण ज्या विभागांमध्ये अशा कामांची आवश्यकता आहे त्याच विभागांमध्ये ती होणं आवश्यक असल्याचं पवार यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी राज्यातल्या शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ होणं आवश्यक आहे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या अकोला बाजार इथं काँग्रेसतर्फे आयोजित कर्जमुक्ती आंदोलनात ते बोलत होते राज्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत आहेत राज्यातलं युती सरकार जोपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार नाही तोपर्यंत काँग्रेस स्वस्त बसणार नाही असं त्यांनी सांगितलं मेळाव्यापूर्वी अशोक चव्हाण विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पिंपरी बुटी इथं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांची भेट घेतली गडचिरोली जिल्ह्यात पाच जहाल नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली गडचिरोलीत आज पाटील यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी सविस्तर माहिती दिली या पाचही नक्षलवाद्यांचा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग होता या नक्षलवाद्यांवर प्रत्येकी दहा लाखांचं बक्षीस लावण्यात आलं होतं त्यामुळे शासनाच्या नवीन आत्मसमर्पण योजनेला नक्षली भागात मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून नक्षली चळवळीला हादरा बसल्याचं आमचे प्रतिनिधी कृष्णा म्हस्के यांनी कळवलं आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उंबरगा तालुक्यात सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी रिक्षा आणि मालवाहू ट्रक यांची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात आठ प्रवासी ठार तर सात जण जखमी झाल्याची माहिती उस्मानाबादचे आमचे प्रतिनिधी देवीदास फाटक यांनी दिली आहे या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती या मृत व्यक्ती उमरगा तालुक्यातल्या सेन साई वेस या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला वंचितांच्या वेदना व्यक्त करणाऱ्या राठोड यांच्या कवितेवर टाकलेला हा दृष्टिक्षेप मी काळजातली एक एक सल बाहेर काढून ठेवतोय अन तुम्ही वा म्हणताय कवितेत गाण्यात आणि दुसऱ्याच्या जिण्यात बरं वाटतं दुःख आयुष्याच्या आगीत पोलादासारखी बळकट झालेली ही कविता वीरा राठोड यांची लमाणांच्या तांड्याबरोबर उन्हा पावसाचे संकटांचे फटके सोसत जगण्याच्या शाळेत शिकत गेलेला हा कवी समाजाच्या परिघावर जगणाऱ्यांच्या वेदनेचा हुंकार त्यांच्या कवितेत उमटलेला दिसतो एकीकडे समाजाच्या दुःखाचं आर्त व्यक्त करणारा हा कवी कधी स्वतःच्या आत डोकावून पाहतो अंतर्मुख होतो कोण जाणे काय तांडा काय त्याचे हाल जिंदगीची मांडलेली दगडाव चुल अशा नेमक्या ओळीतून तांड्याचं जिणं व्यक्त करणारा हा कवी त्याची कविता केवळ दुःखाचं रडगाणं गात बसत नाही तर आड लपलेला सूर्य आज ना उद्या बाहेर येईल यावर त्याचा विश्वास आहे म्हणूनच तो म्हणतो रोज रोज वाहते या गंगा असवांची उजळ उदे झोपडी हो ही आपल्या कवितेच्या निर्मिती प्रक्रियेविषयी संवाद साधण्यासाठी विरा राठोड आज आपल्या स्टुडिओमध्ये आले नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत अगदी सुरुवातीला हा साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार तुम्हाला जाहीर झाला त्याबद्दल अभिनंदन पुरस्काराची बातमी जेव्हा कळली तेव्हा नेमक्या भावना काय होत्या मनामध्ये जेव्हा मला मी महाविद्यालयामध्येच होतो साधारणपणे पाच साडेपाचच्या दरम्यान जेव्हा मला ही बातमी कळाली अनेक जा, काही जणांचे फोन आले की तुमच्या सेनसाई वेस या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा सा पुरस्कार नुकताच जाहीर झालाय त्याचं दूरचित्रवाणीवरून ती बातमी आम्ही पाहतो आहोत तेव्हा मला सुरुवातीला थोडासा असं विश्वास नाही वाटला मी काही जणांना पुन्हा फोन करून विचारले की खरंच सांगताय की उगच काहीतरी विनोद करताय नाही 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 म्हणे ते आता बातमी चालू आहे तेव्हा निश्चितच मला ते मलाच काय तर कुठल्याही कवीला कुठल्याही लेखकाला एखादा एवढा मोठा जेव्हा पुरस्कार मिळतो त्यावेळेस निश्चितच त्याचा खूप आनंद तर निश्चित स्वाभाविक होणारच आहे पण एकूणच त्या आनंदाबरोबरच मी थोडासा सुरुवातीपासूनच प्रकृतीने गंभीर आहे मग ते पुरस्कार घेतल्याचा आनंद किंवा पुरस्कार मिळाल्याचा आनंद झाला आणि त्याचबरोबर एक भावना माझ्या मनामध्ये आली की खरंच की कुठेतरी आपण ज्या उद्देशासाठी ह्या सगळ्या गोष्टी करत आहोत लिहित आहोत खर तर माझी कविता काही रंजन किंवा कुठेतरी आहे किंवा कुणाच्या तरी कुणा मनोरंजनासाठी मी ती कविता लिहिलीच नाही आणि अशा एका गंभीर आणि शिवराळ भाषेतल्या कवितेला कुठेतरी नोंद घेतल्या गेली आणि एवढ्या उच्च पातळीवर ती नोंद घेतल्या गेली याचा निश्चितच एक कुठेतरी एक समाधान कवी म्हणून मला त्यावेळेस वाटला आणि त्याचबरोबर एक गोष्ट मला मी स्वतः ती अनुभवली की आजपर्यंत जो एक गर्दीत हरवलेला कुठला तरी एक वीरा राठोड नावाचा एक कुणीतरी धडपडणारा पोरगा आहे आणि तो काहीतरी लिहितो हे एक कुणाच्या गावीही नव्हतं पण ते तोच गर्दीतलं गर्दीतलं एक नाव आज या पुरस्काराने अगदी समाजाच्या पटलावर तो एक ठळक असं ते नाव झालेलं आहे आणि हे ठळक पण जे काही आहे या पुरस्काराने त्या नावाला दिलेलं आहे किंवा या कवितेला किंवा या सेन सायसला दिलेलं आहे पण याचबरोबर मला स्वतःला असं वाटतं की हा जो पुरस्कार माझ्या कवितेला मिळाला त्यामुळे माझ्यावर एक वैयक्तिकरित्या मला असं वाटतं की खूप मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे की हा पुरस्कार ज्या उद्देशाने माझ्या कवितेला दिला गेलेला आहे मला दिला गेलेला आहे की त्या पाठीमागे हाच कदाचित अकादमीचा उद्देश असेल किंवा निवड समितीचा उद्देश असेल की येणाऱ्या काळामध्ये या पुराने असंच ताकदीने समाजासाठी आणि याच पद्धतीने लिहित राहावं कदाचित ती एक अपेक्षा माझ्याकडून या पुरस्कारानिमित्ताने व्यक्त झालेली आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की या पुरस्काराने मात्र खूप मोठ्या जबाबदाऱ्या माझ्यावर आलेल्या आहेत पुरस्काराने जबाबदारी वाढवली आहे आणि या वळणावर मागे वळून पाहताना जर शोध घ्यायचा झाला तर ह्या कवितेचं बीज रुजवात कुठे झाली असा जर शोध घेऊ पाहिला तर तुम्ही ती कुठे सापडते तुम्हाला ते बीज कुठे सापडतं खरंतर या कवितेची रुजवात ही माझ्या न कळत्या वयामध्ये कदाचित झोळीमध्ये झुलतानाच ती माझ्यावर झाली कारण मी जेव्हा मला शब्द कळायला लागले तेव्हापासून मी फक्त गाणं ऐकत आलेलो आहे आणि ते गाणं जे काही आहे ते माझ्या संस्कृतीनं मला दिलेलं आहे माझी आई जेव्हा ते माझी आईच म्हणून नाही तर तांड्यातली प्रत्येक जी काही स्त्री येते झाडाला झो झोळी बांधून आपल्या झा मुलाला हलवते आणि म्हणते हलो बाळा हलो, हलो किंवा असे अल्लर गुल्लर खेतवाडी असे जे जे काही वेगवेगळे वेग, गाणे आहेत ती गाणे म्हणते आणि ती गाणे म्हणून म्हणजे लोकसंस्कृतीतून किंवा लोकपरंपरेतून ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि त्यावेळेस मी जसा जसा वाढत होतो तांड्यामध्ये मी अगदीच म्हणजे एक जाण येईपर्यंत मी तांड्यात वाढलेलो आहे त्यामुळे तांड्याचा जो एकूण जो काही एक संस्कृती सांस्कृतिक वैभव आहे विशेषत होळीची जी गीतं आहेत दिवाळीची जी गीतं आहेत किंवा एकूणच जो काही सण समारंभ लग्नविधी प्रत्येक म्हणजे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत झोपेतून उठल्यापासून ते झोपी जाईपर्यंत यांच्या ओठावर काय असतं तर केवळ फक्त गाणं गाणं आणि गाणं मी ते पाहिलंय अनुभवलंय ऐकलंय आणि त्यातून हे सगळं मी ते साठवत गेलो कुठेतरी ते, ते माझ्यामध्ये दडलेलं आहे आजही मी जर माझे ते गाणे म्हणायला लागलो तर हजारो एक हजारो नाही म्हणता येणार अतिशोक्ती होईल पण एक शेकडो गाणे मी मला तोंडपाठ आहेत आणि मी ते जेव्हा होळीचा उत्सव असतो दिवाळी असते मी आवर्जून सगळं सोडून तिथे त्यांच्यामध्ये रमण्यासाठी त्यांच्यासोबत ते गाणे म्हणण्यासाठी तिथे जात असतो आणि एकूणच ह्या सगळ्या गोष्टींचा जो काही संस्कार आहे तिथे झालेला आहे पण ही कविता मला ही गोष्ट नमूद करायची या ठिकाणी ही कविता जी बाहेर पडली माझ्या आतून ती मी पदवी वर्गाला शिकत असताना औरंगाबादला जेव्हा आलो त्यावेळेस मला दोन गुरु भेटले माझ्या कवितेसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा फार महत्वाचे आहेत माझ्या एकूणच वाटचालीमध्ये डॉक्टर शत्रुघ्न फड आणि कवी पी विठ्ठल यांनी माझ्यातली ती कविता हेरली कुठेतरी जाणवलं याच्यामध्ये एक चांगली चांगलं काहीतरी आहे त्याला आकार देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि मला समजून सांगितली कविता काय असते कशी असते ती कशी मांडायची असते अशी एक, एक, एक माझी पूर्वतयारी त्यांनी करून घेतली आणि नंतर ती माझ्या काळजामध्ये जी साठलेली होती किंवा माझ्या अंगामध्ये जी भिंडलेली होती माझ्या डोक्यामध्ये किंवा एकूणच माझ्या रोम रोममध्ये जी काही कविता होती जे शब्द होते त्यांना मग कुठेतरी वाचा फुटली आणि ते मी शब्दामध्ये मांडत गेलो मांडत गेलो आणि त्याचंच रूप आज एवढं मोठं झालेला मग म्हणलं की लमाणाचं प्रत्येक मूल हे गाणं ऐकत ऐकतच वाढतं म्हणजे हा यामध्ये आईचा वाटा खूप मोठा हो, हो, हो. या कविता संग्रहामध्ये याडी नावाची कविता कविता हो, याडी हो, म्हणजे आई हो, हो. ही तुमची जी आई होती त्या आईचं ह्या कवितेवर काही जी सावली म्हणतात ती दिसते काही कवितांमध्ये ती कशी आहे अगदी सांगायचं झाल्यास कवितेच्या पलीकडे जाऊन सांगेन मी माझ्या कवितेवर तर दाट सावली माझ्या आईची माझ्या आजीची आणि ज्या स्त्रियांनी मला उभारी दिली त्यांची आहेच पण त्याच्या पलीकडे जाऊन आज जो वीरा राठोड उभा आहे जी ही कविता लिहू शकला किंवा आज तो त्याच्या करिअरमध्ये उभा राहू शकलेला आहे याच्या पाठीमागे केवळ आणि केवळ माझी आजी जिला मी दादी म्हणतो दादी आणि माझी याडी माझी आई या दोन स्त्रिया या दोन स्त्रियांमुळे मी आज उभा आहे मी विरा राठोड हे नाव आज मला मिळू शकलेलं आहे म्हणजे मला एक आठवण या ठिकाणी महत्वाची सांगावीशी वाटते कवितेच्या थोडं पलीकडे जाऊन कारण माझं कुटुंब जे आहे की अतिशय प्रचंड संघर्षातून आलेलं आहे मी माझं एकूण माझे भावंड असतील माझं कुटुंब असेल की मला थोडंसं सा सांगायला दुःख होतं की जसा तांड्यातल्या प्रत्येक घरातला हा बाप जो असतो तो दारूच्या व्यसनी आहारी आणि त्यात बुडालेला जसा असतो तसा माझाही बाप म्हणजे खेदाने हे सगळं ते आलं ते अपरिहार्य आहे त्याच्यात बुडालेला होता की या सगळ्या काळामध्ये माझ्या आईने आजीने जे सोसलं जे मी ते मी घरात मोठा होतो ते सगळं पाहत होतो ते समजत होतं मला कधी असं समोर वाढलेलं ताट कुत्र्यासमोर जायचं हे सुद्धा कळायचं नाही अगदी शनार्दात असं चित्र बदलायचं आणि एक फोटामध्ये असा एक कालवा उठायचा कधी कधी असा अनुभवलाय मी की पडत्या पावसामध्ये पाऊस पडतोय आणि आपला बाप प्रचंड नशेमध्ये आहे आणि आई कुठेतरी गुरांच्या आश्रयाला लपलेली आहे ते मी त्याच्यात मांडलेलं आहे की गुरांच्या आसऱ्याने तर तो, तो संदर्भ आलेला आहे की मोहफुलाचा भस्मासूर बापाच्या अंगात नाचू लागल्यावर गुरांच्या आसऱ्यानं कित्येक रात्री जागवल्यास ही जेव्हा ती कविता येते हे कविता नाही हे माज, माझं जगणं आहे आणि मला ती गोष्ट सांगायची की मी आणि माझा भाऊ माझा छोटा भाऊ तो पाचवीला होता आणि मी आठवीला असेन त्यावेळेस कुटुंबामध्ये अशी स्थिती निर्माण झाली होती दोघांपैकी कोणाला तरी घरात सांभाळ करण्यासाठी का शिक्षणातून शिक्षणाचा त्याग करावा लागणार होता पण माझी आजी थोडीशी हुशार होती तिला समज होती माझ्या आजीने सांगितलं की नाही आपण मोठ्याला काढण्याऐवजी आपण छोट्याला काढूयात कारण मोठा पुढच्या वर्गात आहे दोन वर्ग पुढे शिकला तर तो कुठेतरी दहावी पास होईल आणि काहीतरी मार्गाला लागेल ही त्याची दृष्टी होती म्हणून माझ्या छोट्या भावाला त्याच्या म्हणजे पाचवी म्हणजे आज काय म्हणजे फार म्हणजे आपण विचार करू शकत नाही अशा वयामध्ये त्याला पाचवी वर्गातून त्याला काढल्या गेलं आणि ते सगळं जे त्याच्यामध्ये क्षमता होती की नाही पण ते सगळं त्यांनी स्वीकारलं त्या अंगावर घेतलं आणि पुढचं तिथून पुढचं जे काही शिक्षण आहे ते सगळं शिक्षण त्यांनी स्वतःच्या अंगावर स्वतःचा त्याग करून मला जे काही रूप दिलंय ते ह्या सगळ्या लोकांचा त्याग आहे आणि त्यातूनच ही कविता कुठेतरी माझ्या भावाच्या संदर्भाने ती येते किंवा असे भाऊ अनेकांचे असतात आणि हीच खऱ्या अर्थाने मला वाटते की या सगळ्या अभावात जगणाऱ्या लोकांसाठीची हीच माणसं मदतीची असतात हीच माणसं उभी करत असतात आपण शिखरावर असतो आज वीरा राठोड सगळ्या माध्यमांमध्ये वर आहे पण विरा राठोड जो उभा राहिलेला आहे त्याच्या पाठीमागे ही सगळी माणसं आहेत कुठलंही झाड जेव्हा वाढतं तेव्हा विशेषतः माळणावरची झाडं वाढतात तेव्हा त्याला अनेक बाजू निसर्ग साथ करत असतो हा निसर्ग तुमच्यात आईच्या रूपानं भावाच्या रूपानं दिसला आपण थोडं पुढे जाऊया की वाचक म्हणून तुम्ही आज प्राध्यापक आहात तुमचं वाचनही खूप आहे ते त्या कवितेला वाचनाची जोड आहे तुम्ही वाचता तेव्हा कुठले कवी कुठले लेखक तुमच्यावर जास्त प्रभाव टाकतात आता ते आधी तेच होते आता बदलत गेले हा कसा आहे प्रवास हा खर तर मी स्वतः काही गोष्टी प्रामाणिकपणे सांगणार आहे की तसं पाहिलं तर माझं वाचन फार कमी आहे कारण मी ह्या सगळ्या वाचनाच्या प्रक्रियेत अगदी पदवी वर्गापासून आलो आणि मग तेव्हापासून ते एक अभ्यासक्रम आणि त्याच्या व्यतिरिक्त थोडं बहुत जे काही वाचन आ, मी वाचायला लागलो त्यामुळे मला मी समाधानी नाहीये माझ्या वाचनावर मला खूप वाचायचं खूप मी अगदी मी घरात माझ्या पत्नीसोबत भांडणं होतात माझे मी तिच्याशी बोलत नाही इव्हन माझ्या महाविद्यालयात मध्ये असतो त्यावेळेस माझे सहकारी म्हणत असतात की हा माणूस आल्यानंतर वर्ग घेतो वर्ग झाल्यानंतर आपल्या टेबलवर येऊन खाली मान घालून बसतो किंवा ह्याच्या मला बऱ्याच वेळेस माझ्या झोळीमध्ये दोन पुस्तकं नेहमी असतात मला ते कंडक्टरची झोळी म्हणून असं ते सगळं चालू असतं म्हणजे मला सांगायचं असं की मी समाधानी नाही आहे मला खूप आहे पण तुम्ही जो जे म्हणालात की तुमच्यावर कोणत्या लेखकांनी किंवा कोणत्या यांनी प्रभाव टाकलेला आहे त्यावेळेस मला एक फार महत्वाची गोष्ट ही सांगायची की ज्या लोकांचे किंवा ज्या लेखकांचे वेदनेशी नाते आहेत ज्यांच्या साहित्याचं वेदनेशी नातं आहे ज्यांचं नातं माती आणि माणूस यांच्याशी आहे किंवा ज्यांच्या साहित्याचा विचार हा मानवी कल्याणाचा आहे माणसासाठी आणि माणसाच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी काहीतरी आपण देऊ शकतो का हा विचार घेऊन जे लेखक लिहितात लिहितात लिहिलंय हे सगळे मला मला प्रभावित करून गेलेले आहेत त्यामध्ये मी माझ्या कवितेचा जो गाभा आहे तो मी कबीर आणि तुकारामाला मानतो कारण मी थोडासा चळवळीतून आलेला असल्यामुळे असेल विद्यार्थी चळवळीतून किंवा आजही अनेक सामाजिक चळवळींशी मी जोडलेला आहे त्यामुळे मला कबीर आणि तुकाराम माझ्या काळजातले वाटतात माझ्या कवितेचा बेस वाटतात म्हणून मी माझ्या कवितेत लिहिलंय की तुकाराम जन्मभर पुरेल एवढा किंवा त्याच्यात मी एक कबीराची उधळ या वाऱ्यात उधळणी करायची मला उधळणी म्हणजे प्रत्येकाच्या डोकया, डोक्या डोक्यात कबीर गेला पाहिजे असं मला म्हणायचं आणि हे सगळं करत असताना बऱ्याच वेगवेगळ्या भाषातले सुद्धा अनेक कवी लेखक माझ्यावर प्रभाव पाडून गेले मराठीतलं जर सांगायचं झालं तर नामदेव डासाळ हा मला प्रचंड मला मला झोप लागू देत नाही तो माणूस म्हणजे मलाच नाही तर बऱ्याच जणांच्या झोपा त्यांनी उडवलेल्या आहेत मग त्यामध्ये भुजंग मेश्राम असतील अरुण काळे असतील त्याच्यानंतर अरुण कोलटकर असतील भालचंद्र नेमाडेंची कवितासुद्धा मला फार म्हणजे माझी वाटते आणि एकूणच हिंदीतला जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस धुमील दुष्यंत कुमार उदयप्रकाश ही मला तेवढाच फार माझ्या जवळचा वाटतो कैफी आजमी असतील अशी अनेक नावं सांगता येतील की त्यांच्या कविता काळजात जातात आणि त्या अस्वस्थ करतात आणि मग कुठेतरी आपण आपल्या डोक्यामधला जो काही विचार आहे तो शोधत 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 हे सारे कवी ज्यांची तुम्ही नावं घेतली ते एक वेदना मांडणारे सगळे कवी आहेत जगण्याची वेदना मांडणारे कवी आहेत तुम्ही ही वेदना मांडत असताना त्यातला निर्मळ आशावाद मात्र तर लपत नाही हे मिश्रण कसं आहे वेदनाही आहे तिला आशावादाची जोड आहे कसं काय नाही आता एक गोष्ट म्हणजे जेव्हा आपण जीवन जगत असतो जीवनाची वाटचाल वाटचालच हो ही दुःखातून सुखाकडे होत असते आणि कुठल्याही व्यक्तीचा म्हणजे प्रत्येक व्यक्ती म्हणजे मला असं म्हणायचं की कुठल्याच व्यक्तीच्या जीवनात दुःख नाही प्रत्येकाचं म्हणजे गौतम बुद्धांनी सांगितलेले की दुःख हे नित्य आहे म्हणजे प्रत्येकाच्या ते कुणाच्या वाट्याला अधिक आलेले कुणाच्या वाट्याला कमी आले प्रत्येकाच्या वाट्याला दुःख येतच असतं पण अशी <laughs> एकूण जी काही वाटचाल असते ती खऱ्या अर्थाने मला वाटते अंधारा उजेडा अंधारातून उजेडाकडे ती होत असते आणि एकूणच मग त्या अंधारातून उजेडाच्या दिशेने चालताना काहींना सूर्याचं चा रूप प्राप्त होतं मग काही त्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे प्रकाश देत जातात आणि हा प्रकाश जो आहे हा प्रकाश आपल्याला जर निर्माण करता आला म्हणजे आपण स्वतःसाठी जेव्हा जगत असतो स्वतःसाठी तर माणूस म्हणजे उभा राहत असतो पण आपण स्वतःसाठी जगत असताना स्वतःसाठीची ऊर्जा निर्माण करत असताना इतरांसाठी काही प्रकाश निर्माण करू का असा एक मला मला स्वतःला एक एक विचार येतो हाय अंधेरी रात फिर भी रोशनी की बातकर म्हणजे हे अशा अनेक कितीतरी ओळी आपण वास्तू आणि प्रभाव करून जातात चटकन काळजात घुसतात आणि एकूणच आजूबाजूला अशी अनेक माणसं असतात जी अशिक्षित असतील अडाणी असतील हे सगळं असतील पण ही माणसं सुद्धा याच पद्धतीने जगण्यासाठीचा एक आशावाद निर्माण करतात आणि तिथून पुढे जात असताना मला हा आशावाद माझ्या कवितेत जो येतो त्याच्यावर माझ्या संस्कृतीचाही फार मोठा एक इम्पॅक्ट आहे पगडा आहे म्हणजे मला हे का सांगायचं आवर्जून कारण मी जेव्हा तांड्यामध्ये जातो दिवाळीच्या सणाला रात्री अंधारामध्ये दिवा नाही त्या ठिकाणी ज्या मुली ज्यांना अजून कळालेलं नाही संसार काय आहे कुटुंब काय आहे हे सगळं काय दुःख काय काही कळालेलं नाहीत ते दिवे हातात घेऊन म्हणतात रात अंधेरी दिवलो बाळदिजो म्हणजे हा एक अंधारामधून उजेडाकडे जाणारा जो सं, संदेश आहे ते मला पहिल्यांदा या गीतातून कळालेला आहे त्याचबरोबर माझी आई जेव्हा गाणे म्हणते त्यावेळेस ती म्हणते विरारे सोनो पितळ पितळतारो रे माहित नाही ती झोपडीत राहते ती झोपडीत आहे ऊस तोडते काय खड्डे खोदते काय काय जे तिचं जे दैनंदिन आहे पण ती गाणं म्हणते विरारे सोनो पितळ तारो पितळतारो रे विरारे धोळीशी हवेली मरेसरे म्हणजे ती फार मोठ्या महालाचं स्वप्न पेरते त्याच्या मनामध्ये म्हणजे काय हे एक, एक, एक प्रचंड मोठा आशावाद आहे आणि मला वाटतं हा आशावाद आणि तोच एक विचार म्हणजे मी जेव्हा माझ्या संस्कृतीतले अनेक मी आता तो अभ्यासतो तो भाग त्याच्यामध्ये मला एक गोष्ट महत्वाची वास वाटते की त्याच्यामधून काही मणी येतात की जात खोट रीत किंवा मुयेन मटी जीवतेन बाटी म्हणजे <coughs> मेलेल्याचं मेलेला आहे त्याची मूठमाती करा त्याला विसरून जा पण जो जिवंत आहे त्याच्या भाकरीचा विचार करा हा विचार मला फार मोठा वाटतो आणि एकूण या संग्रहाचं जे नाव आहे सेन साईवेस याचा अर्थ तर म्हणजे अगदी गौतम बुद्धाच्या भवतू सब्बमंगल असेल किंवा ज्ञानेश्वरांचं पसायदान आहे जो वांचील तो ते लावो मला त्याच्यात ते कुठे याच्यामध्ये या मी जेव्हा विचार करतो कुठे कमी वाटत नाही सर्वांचं कल्याण कर माझं काय होईल ते होऊ दे पण हे लोक सगळे एकत्र येतात आणि सर्वांचं कल्याण कर म्हणजे जीव जीव सजीवांचं कल्याण कर हा जो विचार आहे का हा एक खूप मोठा जी लोक अभावात जगतात ज्यांचं काही खरं नाहीये रोजीरोटीचा प्रश्न आहे ही माणसं म्हणतात की सर्वांचं कल्याण कर जगाचं कल्याण कर विराजी या एका निर्मळ आशावादावरच आपण आपली मुलाखत थांबवतो आपण <coughs> पुन्हा एकदा अभिनंदन आपल्या पुरस्काराबद्दल आणि तुमच्या या काव्यमय वाटचालीसाठी सह्याद्री परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पोळया पुढील बातम्यांकडे वादग्रस्त सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या मालकीच्या दोन सामाजिक संस्थांची खाती गोठवल्याप्रकरणी सेटलवाड आणि त्यांचे पती जावेद आनंद यांनी आता गुजरात उच्च न्यायालयात धाव आहे गुजरातमध्ये दोन हजार दोन साली झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर गुलमर्ग सोसायटीतल्या दंगलपीडितांच्या नावानं मिळवलेल्या देणगीचा वापर तिस्ता स्टलवाड आणि जावेद आनंद या दाम्पत्यानं स्वतःसाठी वापरल्याचा आरोप गुजरात गुन्हे केला होता त्यानंतर गेल्या वर्षी संबंधित संस्थांची खाती गोठवण्यात आली होती रत्नागिरीत डोंगरांचं भूस्खलन होत असल्यामुळे जिल्ह्यातल्या एकोणऐंशी गावांना दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे यापैकी सोळा गावांच्या या संदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार हा परिसर धोकादायक स्थितीत असल्याचं समोर आलं आहे मात्र प्रशासनानं कोणतंही ठोस पाऊल न उचलल्यानं गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसानं दाभोळ इथं पाच तर शिरगाव इथं दोघांचा मृत्यू झाला जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांची मोजकीच संख्या आणि त्यांना मोजकेच अधिकार असल्यामुळे कर्मचारी वर्गातून नाराजी व्यक्त होते आहे मात्र प्रशासनानं पीडितांसाठी मदत केल्याचा दावा केला आहे ज्या ज्या ठिकाणी अशा कोसळून नुकसान झालेलं आहे ज्या ठिकाणी घरांचं पूर्णतः नुकसान झाले त्या ठिकाणी आपण मदत केलेली आहे सरपणे पंच्याण्णव हजार आणि त्यानंतर ज्या ठिकाणी लोक मृत पावलेली आहेत त्याही ठिकाणी आपण चार लाख रुपयाची सगळ्या ठिकाणी मदत ही दिलेली आहे जर एखादी घटना घडत असेल तर शाळा समाज मंदिर किंवा एकत्र जर त्यांचा कम्युनिटी हॉल असेल या ठिकाणी लोकांना तात्पुरतं स्थलांतर केलं यंदाचे आंबेडकरी साहित्य पुरस्कार आज नागपुरात वितरित करण्यात आले आंबेडकरी साहित्याच्या क्षेत्रात तसंच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना निळाई या संस्थेतर्फे दरवर्षी पुरस्कार देण्यात येतात समाज प्रबोधनाचा वसा घेतलेल्या लोकांच्या कामाचं योग्य मूल्यमापन व्हावं आणि नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं हे पुरस्कार प्रदान केले जातात सामाजिक चळवळीपासून राजकीय नेत्यांची फारकत झाल्यानं चळवळींचं नुकसान झाल्याची खंत यावेळी काही पुरस्कार विजेत्यांनी बोलून दाखवली आणि आता नैऋत्य मोसमी पाऊस राजस्थानच्या पश्चिमेला असलेल्या उर्वरित भागात पोहोचला असून संपूर्ण भारतात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे यंदा पंधरा जुलै या निर्धारित तारखेच्या पूर्वीच मान्सून देशाच्या सर्व भागात पोहोचला आहे मान्सूनच्या वेगवान वाटचालीमुळे खरीपाच्या पेरणीला वेग आला असून देशात आतापर्यंत सोळा दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे भात कडधान्य तेलबिया आणि कापसाच्या पिकाचा त्यात समावेश आहे येत्या छत्तीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान अठ्ठावीस नागपूर पस्तीस आणि चोवीस पुणे एकतीस आणि चोवीस औरंगाबाद चौतीस आणि तेवीस नाशिक एकतीस आणि तेवीस कोल्हापूर तीस आणि तेवीस रत्नागिरी एकतीस आणि सव्वीस सोलापूर पस्तीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल पस्तीस किमान चोवीस अंश सेल्सिअस एकदा ठळक कोकण कोकण रेल्वेसाठी दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही वादग्रस्त वक्तव्याबाबत भाजपनं दिली राजपुरोहित यांना कारण दाखवा नोटीस तीन दिवसात उत्तर द्यायचे निर्देश भाजपनं केली पंकजा मुंडे यांची पाठराखण खरेदी प्रक्रिया नियमानुसारच असल्याचा निर्वाळा पंकजा मुंडे यांचा राजीनामाच हवा अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा गडचिरोलीत पाच जहाल नक्षलवाद्यांनी केलं पोलिसांसमोर आत्मसमर्पण उस्मानाबादेत उमरग्याजवळ ट्रक आणि रिक्षाच्या टक्करीत दहा ठार सात जण जखमी आणि समाधानकारक पावसामुळे खरीपांच्या पेरणीला वेग उद्याही काही ठिकाणी पावसाची शक्यता याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार